अक्षय देवकर या उस्मानाबादच्या विद्यार्थ्यानं आत्महत्या केली. त्याच्या घरची आर्थिक परिस्थिती बेताची होती. यामुळे आपण भविष्यात चांगलं शिक्षण घेऊ शकणार नाही या भीतीनं त्यानं आत्महत्या केली आहे. या दुर्दैवी आत्महत्येनंतर खासदार छत्रपती संभाजीराजेंनी आरक्षण गेलं खड्ड्यात अशी प्रतिक्रिया दिली आणि सरकारनं सर्वांना मोफत शिक्षण द्यावं असं म्हटलं. त्यामुळं आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलाय. उदयनराजेंनी देखील काही दिवसांपूर्वी आर्थिक निकषावर आरक्षण द्या असं वक्तव्य केलं होतं. त्यामुळं महाराष्ट्रातल्या दोन्ही राजांनी आरक्षणाविषयी काय भाष्य केलेलं आहे पाहूयात एक खास रिपोर्ट. हा फोटो पाहताय, या कोवळ्या मुलाचं नाव आहे अक्षय देवकर. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत अक्षयनं अभ्यास करून 10वीत 94.20% गुण मिळवले. त्याला चांगल्या कॉलेजला प्रवेश घ्यायचा होता. त्याच्या घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यानं त्यानं आपल्या शिक्षणासंदर्भातली काळजी घरी बोलूनही दाखवली. घरच्यांनीही त्याला समजावण्याचा प्रयत्न केला, पण आर्थिक परिस्थितीमुळं आपण पुढचं शिक्षण मिळवू शकणार नाही अशी भीती त्याच्या मनात बसली आणि या भीतीनं त्यानं आत्महत्या केली. महाराष्ट्रात अशा पद्धतीनं एका कोवळ्या मुलानं ज्यानं उत्तम मार्क्स मिळवले आहेत त्याला आत्महत्या करावी लागणं हे महाराष्ट्राचं मोठं दुर्दैव. आणि या दुर्दैवी घटनेनंतर कोल्हापूरचे खासदार छत्रपती संभाजीराजेंनी आरक्षण गेलं खड्ड्यात अशी प्रतिक्रिया दिली आणि किमान 12वीपर्यंत सर्वांना मोफत शिक्षण मिळावं अशी मागणीही केली. या संदर्भात महाराष्ट्रातल्या सर्व नेत्यांना त्यांनी आवाहनही केलं. प्रायव्हेटायझेशन एवढं झालेलं आहे की ग्रामीण भागातल्या सगळ्या शाळा आता बंद पडायला लागल्या. म्हणून खऱ्या अर्थाने जर मुलांना शिक्षण द्यायचं असेल तर सगळ्या मुलांना मोफत शिक्षण द्यावं. पदवीधरपर्यंत देणं ही माझा आग्रह आहे, पण पदवीधरपर्यंत तुम्हाला देण्याचा शक्य होत नसेल. 12वीपर्यंत तुम्ही मिनिमम द्यायला पाहिजे ना. ग्रामीण भागात इन्फ्रास्ट्रक्चर उभारायला पाहिजे. शिवाय आणि म्हणून आज माझं सगळ्या पुढाऱ्यांना विनंती हीच आहे की आपण 2 मिनटं चिंतन करू माझ्यापासून की ह्या आत्महत्या थांबवायचे असतील, या आपल्या शेतकऱ्यांच्याकडं लक्ष केंद्रित करायचं असेल तर आपण आत्मचिंतन करावं ही माझी सर्वांना विनंती आहे. कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजेंनी ही प्रतिक्रिया देण्याअगोदर ट्विट करत या ट्विटमध्ये आरक्षण गेलं खड्ड्यात अशी प्रतिक्रिया दिली होती. तर महाराष्ट्रातील दुसरी गादी म्हणजे सातारची, या गादीचे छत्रपती उदयनराजे यांनीही काही दिवसांपूर्वी बोलताना आर्थिक निकषांवर आरक्षण द्यावं अशी मागणी केली. त्यामुळं महाराष्ट्रातील या दोन्ही राजांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून केलेल्या या भाष्यानंतर आरक्षणाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा महाराष्ट्रातलं वातावरण ढवळून निघालंय. जो गुणवंत आहे त्याच्यावर आरक्षणामुळे अन्याय होतोय अशी भावना आता जे विना आरक्षित प्रवर्ग आहेत त्यांची झालीय. त्याविरोधात जनता आता रस्त्यावर उतरू लागलीय. काही दिवसांपूर्वीच अति आरक्षणाविरोधात औरंगाबादमध्ये मूक मोर्चा काढण्यात आला. यावेळी अनेक विद्यार्थी त्यांचे पालक यांनी या मोर्चात सहभाग घेतला. प्राधान्य मिळालं पाहिजे म्हणजे ते लोक आपल्या देशासाठी काम करतील. मॅडम तुम्ही काय सांगाल, ज्या पद्धतीने आज मोठा प्रतिसाद इथं मिळालेला आहे, नेमकं आरक्षणाचं अति आरक्षण असं तुम्ही उल्लेख केलेला आहे काय याच्यात? आम्ही बाबासाहेब आंबेडकरांनी कॉन्स्टिट्यूशनमध्ये जे सांगितलं होतं 50% आरक्षण राहायला पाहिजे, देशामध्ये समतोल राहायला पाहिजे, तर याच्यामध्ये आम्ही त्या आरक्षणाच्या विरोधात नाही आहे. आम्ही जे सरकारनी वोट ऑफ राजनीती ज्याच्यासाठी करतायत त्याच्यासाठी जे अति आरक्षण सुरू केलं आहे त्यामुळे ज्या मुलांना जे मेरिटमध्ये आलेले मुलं आहेत त्यांना ॲडमिशन मिळत नाही आहे, ते डिप्रेशनमध्ये जात आहेत. आता सुसाईड. या आंदोलक महिलेनं काही दिवसांपूर्वीच हा मुद्दा या रॅलीत मांडला होता आणि तसंच महाराष्ट्रात घडलं. देशात एकीकडे ब्रेन ड्रेनचा मुद्दा आहे तर दुसरीकडे हुशार असूनही शिक्षण घेऊ शकत नाही असेही हजारो विद्यार्थी आहेत. कारण या विद्यार्थ्यांच्या घरची आर्थिक परिस्थिती ही बेताची आहे. आता या विद्यार्थ्यांसाठी सरकार काय करणार हा प्रश्न सातत्यानं विचारला जातोय. निवडणुकांना अजून वेळ आहे, पण जसजशा निवडणुका जवळ येतील तसतसा हा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा उचल घेईल. पण अक्षयच्या आत्महत्येनंतर संभाजीराजेंनी म्हटल्याप्रमाणे खरंच महाराष्ट्राला आत्मचिंतन करण्याची गरज निर्माण झाली आहे. गुणवत्ता असूनही कोवळ्या वयाचा मुलगा आपल्या शिक्षणाविषयी चिंतेत पडतो आणि त्या चिंतेपोटी तो आत्महत्या करतो ही घटना पुरोगामी महाराष्ट्राला लांछनास्पद आहे. आरक्षण कितीही असू द्या, पण चांगलं शिक्षण घेण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. पण सरकार चांगलं शिक्षण कमी पैशात किंवा मोफत देऊ शकत नाहीये.
त्यामुळे अशा होणाऱ्या आत्महत्यांचा संबंध थेट आरक्षणाशीही जोडला जातोय. त्यामुळे संभाजीराजेंनी केलेली मागणी किंवा अति आरक्षणाविरोधात केलेली मागणी ही विचार करायला लावणारी आहे. अक्षय देवकरच्या या आत्महत्येमुळे महाराष्ट्रात गरीब विद्यार्थ्यांना पैसे ओतल्याशिवाय चांगलं शिक्षण मिळू शकत नाही या वास्तवाची जाणीव पुन्हा एकदा होतीये. ब्युरो रिपोर्ट, AM न्यूज. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करा. सबस्क्राईब करा आमचं चॅनल आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. तसंच डाउनलोड करा आमचं ॲप आणि भेट द्या आमच्या वेबसाईटला www.amnews.live.